पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांच्या नावाच्या पाट्या या मराठी भाषेमध्ये असाव्यात याबाबत राज्य सरकारनं नुकताच महत्वाचा निर्णय जाहीर केला. मात्र याचा संदर्भ घेत चित्रा वाघ यांनी एक खोचक ट्विट केलंय. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील आकर्षण केंद्र असलेल्या पेंग्विन कक्षातील मोल्ड फ्लिपर या जोडीनं 18 ऑगस्ट 2021 एका नरपिल्लाला जन्म दिला. त्याचं नामकरण नुकतंच पार पडलं. त्याला ऑस्कर असं नाव देण्यात आलंय. या नावावरून आता चित्रा वाघ यांनी ट्विट करत टीका केली आहे. मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव आणि युवराजच्या पेंग्विनचं इंग्रजीत नाव अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. आता जर तुम्ही आम्हाला सुचवलं आहे की मराठी नावं ठेवा तर हत्तीच्या एक छोटा होईल असं वाटतंय किंवा कोणाचं येतं त्याला आम्ही चिवा देऊ नाव तुमच्याप्रमाणे आणि एक माकड आहे त्यांच्या याला चंपा देऊन टाकू नाव काही प्रॉब्लेम नाही. द्यायला हवी मराठी नावं हवी ना देऊ आम्ही काही प्रॉब्लेम नाही. आणि लंडन केलं का अमेरिका केलं का मुळात केलं का नाही करायला हवंय. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांच्यासाठी आता आपनं पायघड्या घातल्यात. उत्पल यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश करून निवडणूक लढवावी अशी जाहीर ऑफर अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. सध्या गोव्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय. त्यातच भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उत्पल पर्रिकर यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. पर्रिकर यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. मनोहर पर्रिकर यांची लोकप्रियता गोव्यामध्ये अजूनही कायम आहे त्यामुळे आपनं उत्पल पर्रिकर यांना ऑफर दिली आहे. तर शिवसेनेनं सुद्धा पर्रिकरांसाठी एक पाऊल मागे घेतलंय. उत्पल पर्रिकर अपक्ष लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. आता उत्पल पर्रिकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काल भाजपनं त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि या पहिल्या यादीमध्ये दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांचं नावच नाही. पर्रिकर यांना भाजपनं 2 जागांचे पर्याय दिले असल्याचं गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पणजीतून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि याच जागेसाठी उत्पल पर्रिकर आग्रही आहेत किंवा अडून बसले होते हे विशेष. भाजपनं 40 पैकी 34 जागांसाठीचे उमेदवार काल जाहीर केले. देखिए पंजिम में जो सिटिंग एमएलए है उन्हीं को टिकट दिया गया है. उत्पल पर्रिकर या पर्रिकर जी का परिवार ये हमारा परिवार है ये हमारे सारे करीबी लोग हैं. हमने उत्पल पर्रिकर को 2 और ऑप्शन दिए थे कि जहाँ से वो लड़ सकते हैं उसमें से एक तो उन्होंने पहले ही मना कर दिया था. दूसरे के बारे में भी उनसे चर्चा चल रही है और हमारे हम सबको लगता है कि उन्होंने मानना चाहिए. और वैसे भी भारतीय जनता पार्टी में जो पर्रिकर परिवार है उस परिवार को हमेशा सम्मान ही दिया है. भारतीय जनता पार्टी ने गोवा में स्टेबिलिटी दी है स्थिरता दी है और एक स्वर्णिम गोवा का एक सपना जो हमारे मनोहर पर्रिकर जी ने देखा था उसको पूर्ण करने का काम आज भारतीय जनता पार्टी वहाँ पर कर रही है. सोशल सिक्योरिटी के माध्यम से अलग अलग स्कीम्स जो आज आप जैसी पार्टी दिल्ली में अनाउंस करती है 2002 की भारतीय जनता पार्टी की सरकार ने इसमें से कई स्कीम्स लागू कर दी है. तब से लेकर ये स्कीम्स वहां पर चल रही है. फिर 2012 में हमने उन स्कीम्स को और अच्छा किया है. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवरती पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. फडणवीसांनी संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा एक आणि संध्याकाळी एक बोलतात अशी टीका केली होती आणि संजय राऊत यांनी त्यांच्या या टीकेला उत्तर दिलंय. आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंदच आहे पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही शब्द फिरवणारे राजकारणी नाही असा टोला राऊतांनी लगावला. नटसम्राट मधील वाक्याचा आधार घेत राऊतांनी फडणवीसांवरती टीका केली. कुणी घर देता का घर असं एक वाक्य आहे तसंच फडणवीसांची मला खुर्ची देता का खुर्ची अशी अवस्था झाली असल्याची टीका राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. देवेंद्र
धंदा फडणवीसांना आता काय ते नटसम्राट म्हणतात, पण नटसम्राट हे महाराष्ट्राचं एक फार मोठं वैभव आहे आणि या गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा आहे, त्यांना माहीत नाही. महाराष्ट्रातले सगळे नटसम्राट हे गोव्यातूनच गेलेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. ते अशा प्रकारे गोव्याच्या जनतेचा, गोव्याच्या रसिकजनांचा आणि गोव्याच्या नाट्यकर्मींचा अपमान करतायत. नटसम्राट ही ची खिल्ली उडवून, आणि नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे गणपतराव बेलोकरांच्या तोंडी, कोणी मला घर देता का घर. तसं फडणवीसांची अवस्था आहे, कोणी मला खुर्ची देता का खुर्ची, खुर्ची देता का खुर्ची. नटसम्राट म्हटल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत आणि गोव्यानं रंगभूमी, मराठी रंगभूमी ही संपन्न केली. आम्हाला आनंद आहे की त्यांनी आम्हाला नटसम्राट म्हटलं. पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी आम्ही नक्कीच नाही. चंद्रकांत पाटील म्हणजे टॉलस्टॉय नाहीत की त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काढून त्याच्यावर आम्ही चर्चा करावी. त्यांना काय बोलायचं बोलत राहू द्या, तुम्ही लोकांना ऐकवत राहा, लोकांचं मनोरंजन आहे. त्यांचं असंही एक विधान आहे की राष्ट्रवादी हा हुशार पक्ष. मी तुम्हाला सांगितलं ना, ते काय टॉलस्टॉय आहेत ना, त्यांचं प्रत्येक विधानावरती विद्यापीठातून चर्चा व्हावी सर्वत्र वगैरे असं काय नाही आहे. राजकारणामध्ये अशी विधानं लोक करत असतात, सोडून दिलं पाहिजे.